माझं म्हणणं काय आहे की आता ठीक आहे प्रशासक आहे, पण ज्यांची सत्ता होती ती कुठे गेले? नगराध्यक्ष कुठं आहे? मग तुमचं फक्त प्रशासक आला म्हणजे नगराध्यक्षांची जबाबदारी संपली का? किंवा जे निवडून आलेले नगरसेवक होते जे सत्तेमध्ये होते 5 वर्ष, सभापती म्हणा उपनगराध्यक्ष, यांची मग जबाबदारी संपली का असं म्हणायचं का आपण? किंवा प्रशासक आला म्हणजे आमची शहराच्या प्रति जी होती ती जबाबदारी संपली असं म्हणायचं का? मग 5 वर्ष तुम्ही सत्ता भोगली, अनेक त्याच्यातनं कारनामे तुम्ही सातारा विकास आघाडीच्या या सगळ्यांनी केले, कुणी किती बिलं काढली आणि कशात कुणी मलिदा लाटला हे सगळ्यांना माहीत आहे. मग नेमकं आता सातारा विकास आघाडीचे सगळे सत्तेमध्ये असणारे नगरसेवक गेले कुठं? अध्यक्ष मॅडम गेल्या कुठं? त्यांचे नेते काय करतात? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांनी पण बघायला पाहिजे ना. नुसतं आता प्रशासक आहे पण प्रशासकाकडं बोट दाखवायचं आणि विषय करायचा. मग 5 वर्ष तुम्ही मग सत्ता, मग तुम्ही परत इलेक्शन लागेल तेव्हाला लोकांना येणारच आहे मतं मागायला, त्यावेळेला तुम्ही म्हणणारच आहे आम्ही नगरपालिका किती सुंदर चालवली आम्हाला परत निवडून द्या. काय तर तुम्ही जे मी नेहमी सांगतो की नाटक काय नसतं, नौटंकी काय तर चालू होणारच आहे त्यावेळेला, मिठ्या मारायची पप्प्या घ्यायची सुरू होईलच, त्यावेळेला तुम्हाला सातारकर पाहिजेत परत. पण आता ज्यावेळेला प्रशासक आला आणि आता कोणच लक्ष देत नाही. आजच मी बातमी वाजली शाहूनगर वगैरे तिकडं सगळं म्हणजे गाणीचं जे ती साफसफाई होत नाही, ती स्वच्छतेची जी मुलं नेमायची ते नेमण्यावरनं वाद आहे, कारण ती कुणाला टेंडर द्यायचं ह्याच्यावरनं वाद आहे खरं म्हणजे. हे कुणी घ्यायचं टेंडर ते आणि कुठल्या ह्याला ते टेंडर द्यायचं नगरसेवकाला ह्याच्यावरनं वाद आहे, म्हणून ते नेमणुका होत नाही आहेत. परवा दिवशी आता जे मध्ये राज्य सरकारनं आता त्याचं झालं म्हणजे त्यांनी ती काम मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं नाही म्हणून काही दिवस वर्क ऑर्डर द्यायचा मुद्दा म्हणून लांबवत चाललं होतं. का तर मर्जीतला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला ते काम मिळालं नाही, कोण बाहेरनं पुण्यावरनं कॉन्ट्रॅक्टर आणला होता सातारची कामं करायला त्याला ते काम मिळणार, म्हणून काही दिवस ते काम ढकलाढकली करून पण शेवटी कायद्या ज्याच्यामध्ये वर्क ऑर्डर इथले जे कॉन्ट्रॅक्टर होते देसाईंना त्यांना ते काम देसाईंना मिळा देसाई आणि चांगलं काम करते ते. हे थोडक्यात तुमचं जे काही हे ते म्हणजे साध्य होत नाही कमिशन बाजीचं की तुम्ही कामं पुढं ढकलायची त्याला अडवून ठेवायचं कुठंतरी तारखा पुढं ढकलायच्या. पण सातारचा विचार कुठं आहे ह्याच्यामध्ये? म्हणजे लोकांना स्वच्छता नाही, झाडं झुडपं वाढली त्या शाहूपुरी म्हणा शाहूनगर वगैरे इकडं ती काढली जात नाही. इलेक्शन पुढे गेले, कोर्टाचे निर्णय झाले, मुदतवाढी देता येत नव्हत्या कायद्या ज्याच्यामध्ये म्हणून प्रशासक आलाय. पण शेवटी तुमची जबाबदारी आहे का नाही? सत्ता भोगली म्हणजे संपला का विषय? पुढच्या वेळेला येऊ नका, रिटायरमेंट घ्या सगळ्यांनी. हो, सातारा विकास आघाडीनं रिटायरमेंट घ्यावी पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला.